नमस्कार. आधी शिवसेनेनं जळगावात भाजपचे नगरसेवक फोडले, मग तोच बदला भाजपनं शिवसेनेचे माथेरानमधील 10 नगरसेवक फोडत घेतला. आता शिवसेनेनं पुन्हा पलटवार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात युतीचे तर्क लढवले जात असताना भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं हिंगणघाटमध्ये भाजपला खिंडार पाडले. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेचे हे नगरसेवक आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत असतानाच आता शिवसेनेनं सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. हिंगणघाटमधील भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक तथा 2 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. भाजपचे स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या कामाला कंटाळून शिवसेना प्रवेश करत असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे भाजपचे नेते युती होणार असे उघडपणे संकेत देत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फुडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. गेले काही वर्ष सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आलाय. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक तथा 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे.